नमस्कार सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज चार फेब्रुवारी सकाळचे सात झालेत ठळक घडामोडी बाजारात नवीन कांद्याची आवक वाढत आहे उत्तम दर्जाच्या कांद्याला अधिक मागणी आहे काल कांद्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली घोडेगाव संगमनेर आणि राहत्यात कांद्याचे भाव चार हजार रुपयांच्या पुढे पोहोचले यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला एमपीएससी चे मुख्य सचिव प्रदीप कुमार यांच्या जागी स्वाती म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली म्हसे या राहुरी तालुक्यातील मेंढवणच्या रहिवासी आहेत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रीपदी अकोल्याचे माजी आमदार वैभव पिसड यांची नियुक्ती करण्यात आली अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर उराव यांनी ही नियुक्ती केली गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला शेवगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आरोपीकडून चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या कर्जत पोलिसांनी राशी नेथे चार लाखांचा अवैध गुटखा साठा जप्त केला या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातून हा साठा आला होता जिल्ह्यात बुधवारी एकोणऐंशी जणांना करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांवर आहे बुधवारी एकशे चोवीस बाधित वाढले एक हजार चार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार